स्वतःच्या प्रकारे आम्ही आंबिवली स्टेशनला आलोय. मागे टेम्पो लागलाय आणि तिथून सरस सरस चालत चालत चाललोय आंबिवली स्टेशन. तर करून इथं नक्की कुठं चाललोय मग आज माझे एकदा अंडी नाही दिसते पण तुम्हाला नाही दिसत आम्हाला दिसते. ओके पुढे गेलो दाखवतो बघू शकता. फक्त आम्हीच रोड वरती बाकी कोणीच नाही. फायनली आता आम्ही पोहोचलो आंबिवलीला. या करून बाय ब्लॉग शूट करते हुए एकदम झकास. अशा प्रकारे हे जे समोर तुम्हाला दिसते अशी त्या अंडी लागलेली आहे आणि आपण आता तिथे जाणार आहे सलामी देरची फुल क्राऊड. चला आम्ही देखते क्या होता है कैसे तर लगते है. तर पूर्ण झालेले आहे तिसऱ्या थराची तयारी आणि तिसरा थर सुद्धा पूर्ण झालेले आहे आणि भोलासाई गोविंद पंत टिटवाला मांडा हे चौथ्या थराची तयारी पूर्ण सज्ज आणि आपला छोटा बाल गोविंद पाचव्या थरावर आणि खूप सुरेख खूप सुरेख सुंदर अशी मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आपले आदरणीय सर्वांचे लाडके केंद्रीय राज्यमंत्री श्री कल्याण शहर अध्यक्ष माजी कार्य सम्राट सदाशिव पाटील साहेब यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य दांडी सोहळ्यामध्ये चला पुढचं गोविंद पथक आपल्या समोर सज्ज आहे लगेचच सुरुवात करा. Yeah.
सदनन चौकामध्ये दोन अंड्याच्या सलामी देऊन झाल्यात फुल कडे एकदम भारी लावणी मिळणी तर एकदम पिल्ला झाले सोबत लावणी आणि साहिलने काय ठुमके मारले काय हाय पैसा वसूल डायरेक्ट लावणी पोरांची लावणी आवडली असेल तर नक्की लाईक काय करा ओके आणि जर तुमच्या मित्रांना पण शेअर करा जरा आता शिवाजी चौकामध्ये शिवाजी चौकात बघू शिवाजी चौकामध्ये एक हांडी आहे तेवढी एक करायची मग त्याच्यानंतर मग पुढे अजून किती अंड्यात त्या बघूया आणि पहिलं वर्ष एवढं रावच गेलंय कल्याणला एकदम पाणी मुक्का डायरेक्ट पण शिवाजी चौकात आलोय इवरती हंडी इथे सलामी देण्याचा देणार आहे आपण फुल क्राऊड वरतून वरून व्ह्यू भेटेलच आपलं मंडळ जाणार आहे आता पुढे बघूया किती नंबर लागतात हे सन्मान्य गिरीशजी भने साहेब यांचं या ठिकाणी कल्याण शहर शाखेच्या वतीने आयोजित दहीहंडीमध्ये मनपूर्वक स्वागत महिला गोविंदा पथक या ठिकाणी मानवी मनोरम असताना आपल्याला दिसत आहे आणि यांनी एक दोन तीन चार पाच पाच तरांची ही जय गावदे चला आधीचे होते मग घेऊया कारण ऑलरेडी भरपूर आधीपासून नाव गेलं दिलंय पण जो हजीर तो